पोरीनो तुम्हाला तुमची जबाबदारी कळाली का? आज एक काम करा, अगोदर घरी जा आणि बापाला अगोदर कडकडून मिठी मारा रे, कडकडून मिठी मारा। आणि बापाला फक्त कडकडून मिठी मारत असताना सांगा, पप्पा ज्या विश्वासाने तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता ना पप्पा, त्याच विश्वासाने दररोज मी घरी येईन, तुम्ही काळजी करू नका पप्पा, एवढा आधार तुम्ही तुमच्या बापाला द्या। बघा बाप वाघा सरकार छाती काढून फिरेल। पोरीनो तो आता कुठे तर काम करत असतो पण सगळं लक्ष मात्र तुमच्या मध्ये असते। माझी पोरगी कुठे असेल, काय करत असेल, अभ्यास केला असेल का, घरी आली असेल का? जग असं झालेलं आहे, जग आता दूषित झालेलं आहे, जगाच्या नजरा बदललेल्या आहेत। माझी पोरगी सुरक्षित असेल का? ज्या वेळेला तो पळत पळत घरी येतो आणि तुला घरी बघतो त्यावेळेला तो हाय करतो, माझी लेक आहे, कधी आलीस का तायडे, जेवलीस का तायडे, अभ्यास केलास का तायडे, ए जरा तुम्ही खोकला तरी पळत येतो बाळा, आजारी आहेस का बाळा, आजारी आहेस का? तो बाप अगोदर तुम्हाला माझ्या पोरीनं कळू दे, लक्षात घ्या, तो बाप कळू दे, ए बाप कळू दे। मोबाईल साठी भांडत असता आई जवळ भांडता, मला जर चांगला मोबाईल नाही घेऊन दिला तर मी अभ्यास करणार नाही, मी कॉलेजला जाणार नाही। आई म्हणते, पोरी अगं खूप कर्ज आहे ग बापाच्या डोक्यावरती, अगं मागच्याच महिन्यामध्ये तुझी फी दिली ग पोरी, नको असं करू। नाही नाही मम्मी मला मोबाईल पाहिजे, बघ माझ्या मैत्रिणींचा मोबाईल आहे, मला मोबाईल पाहिजे। बाप बाहेरून येतो जेवायला फक्त बसतो, जेवायला बसतो बाप, एक घास मुखात घालतो ना घालतो तोच आई म्हणते, अहो ऐकलत का, पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा हो, नाहीतर अभ्यास करणार नाही म्हणते। बाप कसा तर तोंडातला घास गिळतो, हातातला घास ताटातच ठेवतो, ताटावरून उठतो, कुठल्या तर मित्राकडे जातो आणि मित्राला म्हणतो, अरे पोरीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, पुढच्या महिन्यात माझे पैसे येणार आहेत, आल्यानंतर तुझे परत करतो, एक 10,000 उसने देशील का? पोरीनो तुमच्या हातात जो मोबाईल आहे ना साला, त्या मोबाईल साठी तुमचा बाप 1,000 वेळ दुसऱ्या पुढे झुकलेला आहे, लक्षात घ्या, याची जाणीव तुम्हाला असू दे। तुमच्या अंगावरचे कपडे आहेत ना, त्या कपड्यासाठी बापाने रक्त आटवलेलं आहे, लक्षात घ्या। जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुला जे घडवलेलं आहे ना बापाने, त्यासाठी तीळ तीळ झिजलेलं आहे, ए तो बाप संघर्ष त्या बापाने केलेला आहे, लक्षात घ्या। तुझ्याकडे कोणी तिरकी नजर केली तर त्याला लढण्यासाठी तुझा बाप नेहमी तयार होता। तो बाप अगोदर आठव पोरी, तो बाप अगोदर आठव, मग बाकीचं सगळं, अरे प्रेम वगैरे हे सगळं पुण्यासारख्या शहरात, मुंबई सारख्या शहरात, सांगली कोल्हापूर सारख्या शहरात जातो त्यावेळेला मी सांगतो, प्रेम करणं चुकीचं नाही पण योग्य पद्धतीनं प्रेम झालं पाहिजे। प्रेमासाठी ज्या आई बापानं जन्म दिला त्या आई बापालाच टाकून द्यायचं आणि 2 वर्ष ओळख झालेल्या मुलाबरोबर निघून जायचं, हे त्याला प्रेम म्हणतात का? ज्या आई बापावर तू प्रेम करू शकली नाहीस त्या 2 वर्ष ओळख झालेल्या पोरावर तू काय प्रेम करू शकणार आहेस? लेकिन निघून जाता घरातून, निघून जाता आणि 1-2 महिन्यानं कळतं चुकलं आपलं सगळं गणित, चुकलं जसं समजलं होतं तसं नाही, हा मुलगा तसा नाही। आणि मग 2 महिन्यानंतर हळूच बापाला फोन करता, अनोळखी नंबर वरून फोन येतो, बाप फोन उचलतो, हॅलो म्हणतो आणि इकडून तुम्ही पप्पा म्हणून हंबरडा फोडता, त्यावेळेला बाप तिकडे रडत असतो आणि बाप म्हणतो, पोरी झाली चूक, कुठं आहेस फक्त सांग, तुला घ्यायला मी येतो, तुला घ्यायला मी येतो। एवढी मोठी चूक करून सुद्धा आयुष्यामध्ये एकच व्यक्ती तुमची चूक पोटात घालते, ज्याचं नाव बाप आहे, लक्षात घ्या, ज्याचं नाव बाप आहे, त्या बापाला अगोदर जाणा, मग अभ्यास का करायचा हे सांगण्याची गरज नाही, लक्षात घ्या, रात्रंदिवस तुम्ही पेटून उठाल। बापाला कधी बघायचं माहितीये का पोरीनो? आहे पुण्यातल्या पोरी, शिकलेल्या पोरी, शाण्या नाही झाला तुम्ही, शाण्या नाही झाला, कॉलेजच्या नावाखाली कोणाच्या तर गाडीवरती बसून फिरायला जातात, शाण्या नाही झाला, क्लबच्या नावाखाली कुठल्या तर हॉटेलमध्ये जाऊन बसतात, शाण्या नाही झाला, अगोदर
हे थांबवा, अर्धी ताकद इथं निघून जाते, कशाचं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि हे सांगण्याचा मला अधिकार आहे कारण मी तुमचा बाप आहे। जो बाप तुमच्या समोर बोलू शकत नाही ते आज मी तुमच्या समोर बोलतोय। कधी बघायचं बापाला, आता इन्शर्ट करून आता ब्लेझर घालून ज्या वेळेला उभा राहतो तेव्हा बापाला बघायचं नाही, तेव्हा बाप खोट वागत असतो तुमच्या समोर। बाप हसतो तेव्हा बापाला बघायचं नाही, बाप खोट